सात महिन्यांपासून या कोरोनाच्या संकटामुळे देशभरामध्ये लॉकडाऊनची स्थिती होती। आता नुकतंच 9 वाजेपर्यंत दुकानाची वेळी वाढवण्यात आलेली आहे। असं असताना या सगळ्यांचं श्रद्धास्थान की मंदिर आहेत ही उघडावी अशी केवळ भारतीय जनता पार्टीची नाही तर सर्व भक्तांची या ठिकाणी मागणी आहे। मी उद्धव ठाकरे साहेबांना एकच विनंती करू इच्छितो, विनंती वजा इशारा आहे, भारतीय जनता पार्टी आज आपण इथं सर्वजण जमल्यावर जे देवाचं फुलं आपण वाहतो त्या फुलवाल्यांची आपण विचार करावा। इथं मंदिरात जे देवपूजेचं साहित्य मिळतं त्या दुकानांचं स्वागत। भारतीय जनता पार्टीचं या आधी पण एक मंदिर उघडावं यासाठी काय सांगाल आज भाजप मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन करत आहे, कोल्हापुरात देखील तुम्ही आंदोलन करता। गेले 7 महिने महाराष्ट्रावर कोरोनाचं संकट घडत होत झालं, देशभरामध्ये महाराष्ट्रात कोरोनाचा प्रचार फार झाला, प्रसार फार झाला। यावर आम्ही समजू शकलो की पहिल्यांदा कायज उघडण्याबद्दल मागणी केली नाही, राजकारण केलं नाही, पण सध्या मॉल सुरू, देशी दारू दुकान सुरू, मद्यालय सुरू, सगळं सुरू, पण मंदिरं बंद। आणि आमचं असं म्हणणं आहे की हिंदू धर्मात अध्यात्माला अत्यंत महत्त्व आहे। कुठलाही भाविक हा मंदिरामध्ये गेला की मानसिक त्याचं ताण कमी होतो, म्हणून अशी आमची मागणी राहिली की बाबा आता मंदिरं उघडा। यासाठी घंटानाद आंदोलन केलं पण सरकारला ऐकूच गेलं नाही, त्यामुळे सरकार अतिशय असंवेदनशील आहे। आणि आमची त्यामुळे मागणी होती की सगळं उघडलं आहे, जिथं माणूस जाऊन शांत होतो, जिथं माणूस सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम पाळू शकतो, मद्यालयामध्ये रेस्टॉरंटमध्ये मॉल्समध्ये गेलं की मास्क काढला जाणार आहे, पण मंदिरामध्ये गेलेला माणूस मास्क काढायची काही गरज नाही। त्यामुळं मंदिरं कधीच उघडायला पाहिजे होती, पण उद्धव ठाकरेंनी आयुष्यभर हिंदुत्व जगले, ज्यांनी अध्यात्म मांडलं ते आता कुठंतरी काँग्रेसमध्ये झालेले आहेत आणि त्यामुळं त्यांना हे काही ऐकू जात नाही, आमचा आवाज ऐकू जात नाही। त्यामुळं आजच्या आंदोलनाद्वारे आमची अशी मागणी आहे की आमची मंदिरं, आमची श्रद्धासनं त्वरित मोकळी करा, त्वरित दर्शनासाठी खुली करा, अशी आमची मागणी असणार आहे। दिसत नाही का तुमच्या डोळ्यावरची झापड उघडतच नाही आहे, तुम्ही झोपेतच सोन घेतले असं आम्ही इथं म्हणू इच्छितो।